पंकजा मुंडेंची वैद्यनाथ कारखान्याला 19 कोटींचा कर बुडवल्याप्रकरणी वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी विभागाने नोटीस बजावली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. पंकजा मुंडे यांच्या महाराष्ट्र यात्रेमुळेच त्यांच्यावर कारवाई केली असावी असं वक्तव्य बच्चू कडूनी केलंय. तर पंकजा मुंडे भाजपच्या नेत्यांच्या गुडबुक मध्ये नसतील आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. पंकजा मुंडे 19 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली होती. मला वाटतं ते मधात ते स्वतः फिरल्या आणि महाराष्ट्रात त्याच्यानं आता सुरू झाली असं कारवाई. मला वाटतं ते मधात ते स्वतः फिरल्या आणि महाराष्ट्रात त्याच्यानं आता सुरू झाली असं कारवाई. जे गुडबुकमध्ये नाहीत त्यांना त्रास द्यायचा आणि जे गुडबुकमध्ये आहेत त्यांनी किती पैसा जमवला तरी त्यांच्यावर कारवाई नाही अशा पद्धतीची प्रक्रिया आहे. आता 70,000 कोटीचं जे उदाहरण आहे भोपाळमधून देशाचे महामहिम प्रधानमंत्री बोलतात की राष्ट्रवादी ही डकेत पार्टी आहे, चोर पार्टी आहे आणि भ्रष्टाचारी व्यवस्थेला आपल्यामध्ये घ्यायचं, ते गुडबुकमध्ये आले आणि जे यांच्या पापावर बोट दाखवतात त्या लोकांवर कारवाई करायचं हे बीजेपीची प्रणाली राहिलेली आहे. त्याच्यामध्ये पंकजाताई पण आलेली असेल.